स्पेशल रिपोर्ट्स ना सुरुवात करूया। मंत्रीपद मिळवून देण्याचा अमिष दाखवून गुजरातच्या एका ठकसेनाने राज्यातील भाजपच्या 5 आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला। ही गोष्ट समोर आलेली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा पीए असल्याचं भासवून त्या तोतयाने फसवलं हेही उघड झालंय। पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। भाजपच्या 4 आमदारांना गंडा, मंत्रीपदाचं आमिष दाखवून गंडवलं, जेपी नड्डांच्या नावाखाली फसवलं। राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आणि त्याचाच गैरफायदा घेत राज्यातल्या भाजपच्या 5 आमदारांना एका तोतयानं हातोहात फसवलंय। धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नावाचा वापर करण्यात आलेला होता। नीरज राठोड हाच तो ठकसेन ज्यानं मध्य नागपूरचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना फोनवरून संपर्क केला होता। सर सॉरी, मैं दिन भर आज मीटिंग में था, अभी मैं घर जा रहा हूँ। अभी कल सुबह तो मैं भेज देता हूँ सर। कल सुबह में? अभिका जी देख लीजिएगा, क्योंकि सर ने मतलब सुबह से 3 बार पूछ चुके और अभी उनका दिमाग भी गर्म हो गया आज। अरे सॉरी सर, मैं दिन भर आज मीटिंग में था। नहीं, वो कर्नाटका के नतीजे को लेकर सर का दिमाग भी गर्म हो गया थोड़ा सा, और पूछ भी 3 बार चुके हैं सुबह से मुझसे। आपको न्यूज मिली गई होगी कि आपको न्यूज मिली गई होगी कि 20 या 22 तारीख को महाराष्ट्र विधानसभा का कैबिनेट विस्तार हो सकता है। ठीक है, न्यूज पे भी चल गया आप तो। ठीक है, मंडे को दे दूं क्या मैं आपको? विकास जी कल करवा दीजिए पहले, फिर मंडे को आ जाइए तो ज्यादा बेस्ट रहेगा। मतलब उससे हमें सर को ये कहने में होगा कि सर देखिए उन्होंने कर दिया है। ठीक है। त्या तोतयाने मध्य नागपूरचे भाजपचे आमदार विकास कुंभारे, कामठी विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि नंदुरबारचे आमदार राजेश पाडवी या भाजप आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवलं होतं। मला जेपी नड्डा साहेबांच्या नावाने फोन आला होता आणि त्यांच्याशी बोलणंही करून दिलं, त्यामुळे पण मी आता 25-30 वर्षापासून या पार्टीत काम करतो आहे, त्यामुळे माझ्या तर अगदी दुसरा तिसरा फोनमध्येच लक्षात आलं की हे काहीतरी गोड आहे आणि ते आपल्याला गोड करण्याचा प्रयत्न करतायत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा आपण पीए असल्याचं नीरज राठोडनं भासवलेलं होतं। शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात चांगलं खातं देण्याचं आमिष त्यानं या आमदारांना दाखवलं होतं। तसंच गुजरातमधल्या आरएसएसच्या कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीच्या नावाखाली नीरजनं या आमदारांकडे पैशांची मागणी केली होती। आमच्या सभेला जेपी नड्डा साहेब आले होते राष्ट्रीय अध्यक्ष, हे मला माहिती आहे, आणि आलेच होते। त्यांची सभाही झाली, रोड शोही झाला, पण त्यांनी असं पुराव्याशी सांगितल्यानंतर आवाज त्यांचा निघल्यानंतर मी काय बोलणार, मी तो शब्द झालो, मी तो घाबरलो। आमदार विकास कुंभारेंच्या सतर्कतेमुळे हा तोतया पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। नागपूर पोलिसांनी गुजरातच्या मोरबीमधून त्याला बेड्या ठोकल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।